नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम शिलेदार राजतंत्रीचे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. खरं तर असं म्हटलं जातं की तुम्हाला जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर तुम्ही उच्च शिक्षित असणं अगदी गरजेचं आहे. पण या वाक्याला फाटा फोडत अनेकांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की उच्च शिक्षित नसूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. आणि असंच एक उदाहरण, असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. वनिता साळुके, ज्यांनी 10वी पास, खरं तर फक्त 10वीपर्यंतचं शिक्षण घेऊन त्यात यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांनी साताऱ्यामध्ये खूप मोठं नाव कमावलेलं आहे. वनिताबाई, तुमचं मनापासून स्वागत या कार्यक्रमात. शिलेदार राजधानीचे हा कार्यक्रम आपण करतोय. अनेक अशी व्यक्तिमत्व आम्ही त्यांना भेटलो की ज्यांनी स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीनं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, आणि मला वाटतंय तुम्ही पण त्यापैकीच एक आहात. छान वाटतंय की एक महिला म्हणून शिक्षणाच्या कुठंही शिक्षण आपलं आड येऊ न देता तुम्ही आज यशस्वी उद्योजिका म्हणून नाव कमावलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करते. मला सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचा प्रवास ऐकायला आवडेल, सगळा तुमचा प्रवास, की कोणत्या पद्धतीनंच तुम्ही स्वतःला आपण असं म्हणूया की तयार केलं यासाठी कोणत्या पद्धतीने उभं राहिले. नमस्कार सर्वांना, माझं नाव वनिता साळुके. असं म्हणतात ना, आपल्याकडे जे नाही त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा आणि त्याचं व्यवसायात रूपांतर करा. हेच मी केलं. मी जेव्हा माझं लग्न होऊन माझ्या मिस्टरांबरोबर राजगुरुनगरला गेले तेव्हा ते त्या कंपनीत कामाला होते. तर ते म्हणजे मी ते काम तिथे जाऊन मी बघायचे की तिथे अशा लेडीज होत्या त्या काम करायच्या, मग तिथे जाऊन बघायचे. मग ते स्क्रीन प्रिंटिंग मी शिकले होते. पण जेव्हा तिथली कंपनी बंद पडली आणि आम्ही देगावला राहायला आलो तेव्हा असं म्हणजे मला वाटत होतं की आपल्याला जे येत आहे त्याचा व्यवसाय करावा का करावा का. तर म्हणजे घर म्हटलं की अडचणी आल्या, संसार म्हटलं की जबाबदाऱ्या आल्या, मुलं लहान होती, मिस्टरांचा पण व्यवसाय असल्यामुळे व्यवसाय म्हटलं की चढ उतार हे येतातच प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, तसे आमच्याही आले. सो मला असं वाटलं की हा आपण हे काहीतरी करू, थोडस काहीतरी करावं आणि व्यवसाय उभा करावा. तर 2010 साली माणदेशी महिला बँक पण सातारमध्ये आली. मला तर वाटतं ते म्हणजे एक माझा स्वप्नवर प्रवास किंवा माझ्या जिद्दीला किंवा चिकाटीला ते एक छानस म्हणजे सपोर्ट केला माणदेशीनी. मी माणदेशी म्हणजे बँकेत गेली, मॅडमने सांगितलं मला असं असं येतंय. तेव्हा वनिता जाधव मॅडम मॅनेजर म्हणून होत्या. तर त्यांना म्हणजे माझी संकल्पना खूप आवडली. म्हटलं मॅडम मला जर तुम्ही 10-20 हजार रुपये लोन दिलं तर त्याचं मी भांडवल भरेन आणि मला स्क्रीन प्रिंटिंग येते, मी व्यवसाय सुरू करू शकते. तर त्या हो बोलल्या. त्यांनी माझं फक्त करतो म्हणजे मी जे 20 हजार रुपये लोन काढणार होते त्याचं भांडवल भरेन आणि व्यवसाय सुरू करेन, ह्या दोन शब्दावर त्यांनी मला लोन दिलं. तर त्याच्या अगोदर माझं कुठल्याही बँकेत कुठलंही अकाउंट नव्हतं. मला बँकेची स्लिप कशी भरायची ते माहिती नव्हतं. म्हणजे पैसा मिस्टर आणि संसार आणि ते त्यांचं त्यांचं चालू होतं, माझ्यापर्यंत तोपर्यंत तरी काही नव्हतं. तर मी माणदेशी मधलं 10 हजार घेतलं सुरुवातीला आणि त्याचं रोल आणले कटिंग मिस्टरांकडून. म्हणजे तेव्हा तेच करून द्यायचे. आम्ही प्रिंटिंग करायचो लेडीज, माझ्या अजून दोन मैत्रिणी, म्हणजे आम्ही चौघी जणी मिळून आम्ही तो व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय सुरू केला आणि नंतर म्हणजे व्यवसाय सुरू केल्यानंतर अडचणी आल्याच, की असं नाही की आज काम सुरू केलंय की उद्या लगेच भरभरटीला आले, असं नाही झालेलं. व्यवसाय सुरू केला, थोडं चुकलं, कधी वेळेत पूर्ण झालं नाही, कधी म्हणजे एखादं काम करताना पण नाही समजलं, खूप साऱ्या अडचणी आल्या. पण असं आपण ठरवलं ना की हा मला ह्याच्यात खूप मोठं व्हायचंय, किंवा मी जर हे बंद केलं तर माझ्याकडे जे आत्ता 2 रुपये येतात तेही बंद होतील. तर मी म्हटलं नाही, आपल्याला अजून ह्यात काहीतरी वेगळं करायचंय, वेगळं शिकायचंय. सो मी ते सुरू ठेवलं. वेळप्रसंगी मिस्टरांचा ओरडा खाल्ला, पण जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत त्यांना सोडायचं. तुम्ही जसं म्हणलात मगाशी, मला वाटतं हेच वाक्य की जे नाहीये त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे ते घ्या आणि पुढे चला. मला वाटतं हेच वाक्य आहे तुमच्या आयुष्याचं, मी म्हणते ब्रीद वाक्य म्हणूयात आपण, कि ते तुम्हाला आज इथं यशस्वी उद्योजिका म्हणून आज तुम्ही मुलाखतीसाठी इथं आलेले आहात. आणि पुढच्या वाटचालीसाठी पण मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देते. मला असं वाटतं की जेव्हा आपण असं काहीतरी वेगळा विचार करतो, सगळ्यात मोठी माणसं म्हणजे म्हणतात ना की यशस्वी माणसं वेगळी नसतात तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात.
कारण तुमचं काय दृष्टिकोन या लोकांचा असा असतो की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो, तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा? माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मला परिस्थितीने शिकता आलं नाही. माझं खूप लहान वयात म्हणजे 15.5 वर्षाचे होते त्यावेळी माझं लग्न झालं, तेव्हापासून मी या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या. बघती एक आपण काय करतोय, आपल्याला कशा प्रकारे अडचणी येत आहेत, तर मला असं वाटलं होतं की आपल्याला जे येत आहे त्याचा पण आपण काही वापर नाही केला तर आपली मुलंही नाही शिकणार. तर मला माझ्या मुलींना खूप शिकवायचं होतं, सो मी व्यवसायाकडे वळले. आणि माझ्याबरोबर ज्या महिला आहेत, आत्ता आहेत किंवा ज्या तेव्हापासून होत्या त्या अजून आहेत, हे खरं म्हणजे माझ्या व्यवसायाचं किंवा आमच्या मैत्रीचं सगळ्यांसाठी नाही प्रतीक आहे, प्रेरणा आहे. कारण अशा खूप साऱ्या महिला एकत्र आल्या किंवा अगदी दोघी चौघी जरी आल्या तरी कुठल्या तरी वेगळेच विषय, कुठलं तरी काहीतरी कुणाच तरी आपण बोलत असतो. आम्ही तसं नाही करत, आमच्या डोक्यात रोज नवीन संकल्पना असते. आपण कोणता व्यवसाय उभा करू शकतो, आपण मार्केटिंग कसं करू शकतो, आपण एकमेकीला सपोर्ट कसा करू शकतो. आणि जरी आम्ही असं आजारी पडलो की म्हणजे मी जरी आजारी असेल तर माझ्या सगळ्या मैत्रिणी धावून येतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना, आपल्या डोळ्यातल्या अश्रू आल्यावर पुसायला किती जरी येतात, असा आमचा ग्रुप आहे तो. सो मला म्हणजे मी खूप प्राऊड फील करते की तो माझ्या मैत्रिणींचा आणि माझ्या व्यवसायात आमचा व्यवसाय ग्रुप आहे. ग्रुपमधलं प्रत्येक जण प्रत्येकासाठी उभी आहे, त्यामुळेच हे यशस्वी वाटचाल तुमची आतापर्यंतची आहे. मला वाटतं 2015 तुम्ही हेरंबाग बचत गटाची स्थापना केली होती आणि त्यातूनच पुढे प्रवास करत करत आता व्यावसायिक टप्पा खूप मोठा तुम्ही गाठलेला आहे. तर थोडस या व्यावसायिक टप्प्याविषयी काय सांगाल? म्हणजे साताऱ्यात पण बऱ्याच ठिकाणी तुमचा जो व्यवसाय आहे कापडी पिशव्यांचा, अनेक ठिकाणी तुमच्या या पिशव्या साताऱ्यातल्या अनेक दुकानांमध्ये आम्हाला बघायला मिळतात, थोडस त्याविषयी. नक्की मॅडम. तो आम्ही जेव्हा मानदेशीकडून लोन घेऊन सुरुवात केली तेव्हा आम्ही स्क्रीन प्रिंटिंग करत होतो. स्क्रीन प्रिंटिंग करताना आम्ही स्वतः मार्केटिंग केलं तेव्हा मार्केटमध्ये ज्या बॅग्स होत्या किंवा ज्याचा ट्रेंड होता त्याला ऑफसेट प्रिंटिंग मशीन हवं होतं. प्रिंटिंग मशीन खरेदी करायचं तर आमच्याकडे 6-7 लाख रुपये म्हणजे खूप मोठं भांडवल लागणार होतं त्याला, तर एवढं नव्हतं आमच्याकडे. मग आम्ही चौघी जणीच बसलो, आम्ही विचार केला की आपल्याला हे करायचंच आहे तर आपल्याला वेगळा मार्ग कसा काढता येईल. आम्ही 20 जणींचा ग्रुप केला, बचत गट स्थापन केला, त्याचे 6 महिने व्यवहार केले आणि आवार संस्थेला आम्ही तो जॉईन केला. आणि नंतर आम्ही ICICI बँकेचं बचत गटावर आवार संस्थे थ्रू म्हणजे ती संस्था आम्हाला जामीन झाली, त्यांचंही आभार, कारण त्यांच्यामुळे आमच्या व्यवसायाला ही नवीन दिशा मिळाली आणि आमचं म्हणजे व्यवसाय प्रवास म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचाच व्यवसाय प्रवास सुरू झाला. मला पुढचं असं विचारायचं की म्हणजे व्यावसायिक उद्योजिका म्हणून तर तुम्ही यशस्वी ठरतच गेलात, पण त्याबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी पण जपली. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हे पण तुम्ही जपलं आणि सामाजिक कार्यातही तुम्ही पुढे राहिला. तर आतापर्यंत तुमचा सामाजिक कार्यातला प्रवास? माझा सामाजिक कार्यातला प्रवास म्हणाल तर म्हणजे आपण असं म्हणतो ना मॅडम की एखादं काम करायचंय मग आपण यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे जाऊ, मला तसं नाही आवडत. आपल्याला काही करायचंय ना तर ते स्वतःच्या हिमतीवर करावं. प्रत्येक वेळेला हात काय पसरायचे? मग म्हणजे आमच्या शाळेत पाण्याची सोय नव्हती, प्रत्येक वेळेला पालक मिटिंगला असं व्हायचं की या शाळेत पाण्याची सोय नाही, मुलांची गरज, बाथरूमची गैरसोय होती. मी शालेय व्यवस्थापन कमिटीच्या बॉडीत होते, अध्यक्ष होते तेव्हा त्या बॉडीची. सो प्रत्येक मिटिंग मध्ये हा विषय व्हायचा की पाण्यासाठी आपण प्रयत्न करूया. म्हणजे आज मिटिंग झाली पण पुढच्या महिन्यातली किंवा 2 महिन्यांनी मिटिंग लागेल तेव्हा परत म्हणजे मुलांची प्रगती काय आहे किंवा मुलं काय करतायत किंवा आपल्या शाळेसाठी आपल्याला काय करायला हवं ते नाही, फक्त पाणी हाच विषय होता. सो मी 3-4 मिटिंग बघितल्या आणि मी स्वतःच निर्णय घेतला, म्हटलं सर आपण शाळेत बोर मारूया आणि जो काही खर्च होईल तो मी देते. सो माझं पहिलं काम आहे ते माझ्या व्यावसायिक प्रवासातलं मी स्वतःच्या मनाने निर्णय घेऊन ते केलेलं. तर मी ते तो निर्णय घेतला ना तर असं अनेकांना असं वाटलं अरे हिने हिच्या नवऱ्याला विचारलं नाही मग ही असा निर्णय कसा घेऊ शकते. म्हणजे समाज कंटक म्हणून मी त्यांना की एखादी महिला जर पुढे जात असेल तर तिला मागं कसं पडायचं हे समाजाकडून शिकलं पाहिजे. तर म्हणजे हा समाज कोण आहे, आपल्याला काही लागतंय किंवा आपल्या काही अडचणी आहेत किंवा म्हणजे आपल्या काही गरजा आहेत तो समाज नाही पूर्ण करत. मला मी माझ्या नवऱ्याला कशी हवी आहे की मी जीन्स घालावी का मी ड्रेस घालावा का मी साडी घालावी का हे माझ्या नवऱ्याने किंवा मी स्वतः ठरवायचे माझ्याबद्दल, ते आपण सगळं समाजाकडे दिले की हा काय म्हणेल, तो कसा बघतो, हा काय म्हणतो. तर ते न करता म्हणजे आपल्या बुद्धीला पटेल जे योग्य असेल ते नेहमी करावं आणि स्वतःसाठी जगावं.
मला असं वाटतं की ही मुलाखत पाहणाऱ्या सर्वच महिला प्रेक्षकांसाठी हा एक चांगला संदेश असेल की इतर कोणी काय म्हणतं त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला तुमची वाटचाल पुढे करण्यासाठी जी योग्य दिशा वाटेल ती तुम्ही निवडायला पाहिजे. आणि मला वाटतं की हाच दृष्टिकोन वनिता मॅडमला आज या उंचीवरती घेऊन गेलाय. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी वनिता साळुंखे या सन्मानित झालेल्या आहेत, त्यापैकी कर्तव्य सोशल ग्रुप आणि मला वाटतं माणदेशी फाउंडेशनचं रोल मॉडेल म्हणून ही त्या सन्मानित झाल्यात आणि अनेक असे बरेचसे पुरस्कारही आहेत. मॅडमला भेटून मला तर खूप छान वाटलेलं आहे. तुमचा दृष्टिकोन, तुमचं आयुष्याकडे बघण्याची तुमची दिशा म्हणूयात किंवा पद्धत म्हणूयात अतिशय चांगली आहे. मला वाटतं पाहणाऱ्या सर्व महिला प्रेक्षकांना यातून प्रेरणा मिळेल. आपण इथं आलात याबद्दल धन्यवाद.